दोस्तों, मैं हूं नसीता काले और आप देख रहे हैं आज की न्यूज। आज की न्यूज में आपका स्वागत है। दोस्तों, मैं हूं नसीता काले और आप देख रहे हैं आज की न्यूज। आज की न्यूज में आपका स्वागत है। लेकिन आज एक शहीदकर्मी जो कि उसके इंसाफ के लिए दर दर भटक रहा है। दोस्तों, एक शहीदकर्मी, सरकार ने कहा है कि हम शहीदकर्मियों के, किसानों के साथ है, लेकिन बेचारा एक शहीदकर्मी बहुत दिन से परेशान है, इसलिए कि उसके खेत में से सोयाबीन चोरी गया है और वो सोयाबीन चुराने वाले का नाम भी इन्होंने एप्लीकेशन में दे रखा है। लेकिन दोस्तों, फिर भी इन्हें इंसाफ नहीं मिलता। तो इन शेतकरियों के पास बहुत ज्यादा परेशानी का सामना करना पड़ता है। आज हमारे साथ में कुलकर्णी सर है, इनकी खेत में से सोयाबीन चोरी गया है और इन्होंने एप्लीकेशन भी दिया है पुलिस स्टेशन में, लेकिन पुलिस कह रहे हैं कि हम इंक्वायरी कर रहे हैं, चौकसी कर रहे हैं, लेकिन ये दो लोगों के नाम पर इन्होंने केस दर्ज किया है और दो लोगों का नाम इन्होंने दिया है, लेकिन फिर भी पुलिस कह रही है कि हम इंक्वायरी कर रहे हैं और चौकसी कर रहे हैं, लेकिन ये किसके पास इंसाफ मांगने जाए? खासदार, आमदार या कोई नेता ऐसा है जो कि इनको इंसाफ मिले, तो इनसे पूछते हैं कि आपकी इस बारे में क्या राय है। मी गेल्या 4-5 वर्षापासून परेशान आहे, कोणीही मला मदत करायला तयार नाही आहे। मी 2-4 वेळेस न्यूजवाल्यांनाही सांगून त्यांना पोलीस स्टेशनमध्ये जिकडे कागदपत्र दिले होते त्या सगळ्यांना दिलो, वार्ताहरांना दिलो मी, पण ते माझी बातमी कोणीही छापली नाही। शेवटी नसीर भाईंना मी हात जोडून विनंती केली, आज असता त्यांनी माझा आज इंटरव्ह्यू घ्यायला ते तयार झाले, म्हणून आम्ही आज हे देत आहोत, इंटरव्ह्यू देत आहे मी। तर आज मी 4-5 वर्षापासून 2005 मध्ये मी माझी शेती घेतली होती, तर त्या शेतीवर ते असं आहे की 3 एकरचा पट्टा आहे, दोन मोबदला पहिल्याच्या शेती करायला दिला असताना ते त्याच्यातनं कमी त्या 7-12 ती जमीन का कमी करण्यात आलं नाही हे माझं म्हणणं आहे। हा जर पहिल्याच 7-12 जमीन कमी केली असती तर हातचा प्रसंग हा उद्भवलाच नसता। अभी आपने एक एप्लीकेशन दिए पुलिस स्टेशन में, हाँ, कि 14 तारीख को दिए थे, हाँ, तो इसके बारे में आप बोलिए क्या है सो? हाँ, 14 तारखेला मी जे आहे एप्लीकेशन दिलं होतं की माझ्या शेतामध्ये येऊन माझ्या सोयाबीन तो कापून नेत आहे म्हणून, तर त्यावर योग्य कारवाई करण्यात यावी म्हणून, तर त्यांनी त्यावेळेस पोलिसांनी मला जवळजवळ 3-4 तास मला रिसूट दिलेले नाही। त्याच्यानंतर रात्री 8 मी त्यांना सांगितलं की बाबा जर तुम्ही त्यांना पाबंदी केली होती कोर्टाने तर रिसूट दिली नाही तर मी त्यांच्यावर कारवाई कोणत्या विचारणं करू, की बाबा त्यांनी म्हणणार की बाबा तुम्हीच कापलं आणि तुम्हीच काढून घेतलं सोयाबीन आणि तुम्ही त्यांच्या विरुद्ध केस चालू आहे म्हणून तुम्ही त्यांच्यावर थोडी चाळ घालत आहात असं हे होईल म्हणून मग त्यांनी तेव्हा नाईला जास्त दुपारी माझ्या बरोबर आले आणि तिथं शेताची मध्ये पाहणी केली। पाहणी केल्या असताना मजुरदार तिथं होते, मजुरदारांच्या कडनं त्यांनी विचारून घेतलं की बाबा हो म्हणे आम्हाला ते दिलीप आणि प्रमोद दोघांनी आम्हाला सोयाबीन कापण्यासाठी सांगितलं होतं, यांनी काही सांगितलं नाही आम्हाला, काय आम्ही मजूर असल्यामुळे आम्हाला शेतातले काही भयंकर माहिती नाही कोणाचं शेत आम्हाला। ये जो सोयाबीन है आपने पेरे थे? हाँ, मैं पेरा। आपके खेत में पेरे थे, तो फिर उनका क्या होता है कि आपके उसमें से चुराने का? उसका बोलना ये है कि भाई ये 2 एकड़ जो जमीन मैं लिया हूँ हाँ वो मेरी जमीन है, तू कैसा क्या ये कर रहा है उसमें? तो आपके पास पूरा 7-12 है, पूरा है, पूरा रजिस्ट्री है सब, पूरा मैंने पुलिस स्टेशन में ये किया था। अच्छा। और उन्होंने मेरे को 2 साल पहले मैं आत्मधन का इशारा करता बोल के बोला था, तो उन्होंने लिख के दिया मेरे को कि भाई ये तो उसकी जमीन है, पुलिस वालों ने बुलाया था। आपने पेरने के बाद फिर वो सोयाबीन उन्होंने क्यों निकाल सकते? तब मेरे उसकी वीडियो है ना, निकाले सो मैंने रिकॉर्डिंग करी, तभी भी मैं पुलिस स्टेशन में एप्लीकेशन दिया था, मैं इसके ऊपर उसको पाबंद करो बोल के, उन्होंने पाबंद नहीं किया बोल के फिर मेरे को नहीं लास्ट तो कोर्ट में केस डालना पड़ा। अच्छा, पाबंद नहीं करना। आपकी क्या इंसाफ की गुहार है शासन से? हाँ, शासन से माझे जे नुकसान झाले नाही त्यांनी चोरून नेलेलं आहे, 8-9 क्विंटल मला जे सोयाबीन होत होतं ते त्यांनी माझ्या शेतातून चोरून नेलेलं आहे, तर ते त्याच्याकडनं वसुली करून मला माझी नुकसान भरपाईची रक्कम देण्यात यावी, हीच मला शासनाला कळकळीची हात जोडून विनंती आहे। तो येथे
एक किसान जो कि इंसाफ की गुहार मांग रहे हैं शासन से और प्रशासन से, पुलिस से, नेता लोगों से, लेकिन इनकी इंसाफ की गुहार कहां तक पहुंचती है और कहां तक इंसाफ मिलता है, ये आने वाला वक्त बताए। मैं प्रशांत गुंडारा अकोलकर ने रहना किनवट SVM कॉलेज किनवट। मी घोटी शिवारामध्ये 2015 साली 1 एकर 7 गुंठे जमीन विकत घेतली होती। तर त्याच्यात दिलीप राजांना दुग्गेलवार व प्रमोद राजांना दुग्गेलवार हे दोघेजण माझ्या शेतामध्ये बळजबरी करून माझ्या शेतामध्ये पेरलेले सोयाबीन हे कापले असता चोरून नेले। आज मी त्याच्यासाठी त्या पोलीस स्टेशनमध्ये अर्ज दिला तरी त्याच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही आहे। आणि दिनांक 14 रोजी दिवाणी न्यायालयाने कोर्टाने त्यांच्यावर आदेश दिला होता की 25/2020 न्यायालयाने माझ्या शेतातून अर्जाचा निर्माण करू नये म्हणून त्यांना पायबंद केले आहे। तरी त्यांना मी त्याची कॉपी दिली असता पोलीसवाल्यांनी त्यांना आजपर्यंत पायबंद केलेले नाही आहे। आज मी शेतात गेलो असता त्यांनी माझ्या शेतातून चोरून नेलेले सोयाबीन नेत असताना मी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली। तरी मेहरबानी साहेबांना अशी विनंती आहे की खासदार आमदार साहेबांना व प्रशासनाला की माझ्यावर जो अन्याय होत आहे, माझ्यापाशी माझ्या नावाचं 7/12 आहे, रजिस्ट्री आहे, सगळं एवढं असताना सुद्धा त्यांनी माझ्यावर जो अन्याय करत आहेत तरी आजपर्यंत त्याला कोणी वाचा फोडलेली नाही आहे। तरी मला योग्य तो न्याय मिळून द्यावा हीच आपल्याला कळकळीची विनंती करतो।